नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे स्वागत करतो तुमचं एमसीएन न्यूज मध्ये। यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी पासून सुरू झाले असून ते 8 एप्रिल 2022 पर्यंत चालणार आहे। आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। यंदाचा अर्थसंकल्प साथीच्या तिसऱ्या लाटेपासून सर्वसामान्यांना वाचवणारा आणि अर्थव्यवस्थेला पूरक ठरेल का हे बघावं लागेल। बऱ्याच जणांना बजेट म्हणजे अर्थसंकल्प म्हणजे काय हे कळत नाही। तर अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या उत्पन्नाचा आणि वर्षभराच्या खर्चाचा सरकारी लेखाजोखा, जसं आपण घरी हिशोब ठेवतो आणि गरज पडली तर काही तडजोडीही करतो, अगदी तसंच। त्याची सुरुवात ब्रिटनमध्ये झाली। ब्रिटिशांच्या काळात भारतात पहिल्यांदा 7 एप्रिल 1860 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला। हा अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी जेम्स विल्सन यांनी सादर केला होता। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे भारताचे अर्थसंकल्प सादर करणारे सर्वोच्च पदावरील पहिले व्यक्ती होते। के सी नियोगी हे भारताचे एकमेव अर्थमंत्री आहेत ज्यांनी एकही अर्थसंकल्प सादर केलेला नाही। 1948 मध्ये ते 35 दिवस, फक्त 35 दिवस अर्थमंत्री होते आणि त्यांच्यानंतर जॉन मथाई हे भारताचे तिसरे अर्थमंत्री झाले। मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा भारताचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांनी तब्बल 10 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। यात 8 अर्थसंकल्प आणि 2 अंतरिम अर्थसंकल्प आहेत। यानंतर UPA मध्ये अर्थमंत्री असलेले पी चिदंबरम यांनी 9 वेळा आणि प्रणव मुखर्जी यांनी 8 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। यशवंत सिन्हा यांनी 8 वेळा तर मनमोहन सिंग यांनी तब्बल 6 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। निर्मला सीतारामन या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत ज्या या अधिवेशनात बजेट सादर करतात। याआधी हा मान इंदिरा गांधी यांना मिळाला होता। ही काही महत्त्वाची माहिती अर्थसंकल्पाबद्दल होती। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा। धन्यवाद।